ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. खंडाळा बॅटरी हिलच्या तीव्र वळणावर मुंबईच्या दिशेने निघालेला भरधाव कंटेनर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट कारवर पडल्याने कारचा चेंदामेंदा झाला. ही घटना सोमवारी रात्री 10:30 दरम्यान घडली. कारचा चक्काचूर झाल्याने चौधरी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. चौधरी यांची दोन मुलं तसेच सोबत असलेले योगेश चौधरी व त्यांची पत्नी बचावली आहे. दत्तात्रय चौधरी हे पत्नी दोन मुलांसमवेत नातेवाईक यांच्यासह अलिबाग येथून तळेगावला जात होते. मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खंडाळा राजमाची पॉईंट येथील बॅटरी हिल गावाजवळील तीव्र उतारावर वळणावर हा अपघात घडला. कंटेनर क्रमांक MH14FT1445 व स्विफ्ट कार क्रमांक MH14BX1605 वर पलटी झाल्याने कार चेंदामेंदा झाला. या अपघातात कविता चौधरी आणि दत्तात्रय चौधरी या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मितांश चौधरी, भूमिका चौधरी ही दोन मुले बचावली. सोबत असलेले योगेश चौधरी, जान्हवी चौधरी, दीपाशा चौधरी, जिगीशा चौधरी हे कारमध्ये अडकून होते. बोरघाट पोलीस अपघातग्रस्त टीमने रेस्क्यू करत सर्वांना बाहेर काढले व जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी अज्ञात कंटेनर चालकावर लोणावळा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.